स्वच्छ भारत अभियानाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय आणि केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्यात येत आहे या अंतर्गत श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सुमारे तीनशे श्री सदस्य आणि नागरिकांच्या सहकार्याने पनवेल कळंबोली कामोठे खारघर या चारही प्रभागांमध्ये सुमारे वीस ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली स्वच्छता ही सेवा स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता मोहिमेअंतर्गत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे या स्वच्छता मोहिमेमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते या आव्हानाला प्रतिसाद देत श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सुमारे तीनशे श्री सदस्य मधुरा फाउंडेशनचे सदस्य चैतन्य भजन मंडळी खुटारी श्री संत शिरोमणी सावतामाई मंदिर नवीन पनवेल येथील रहिवासी या सर्वांच्या सहकार्याने चारही प्रभागांमध्ये सुमारे वीस ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या स्वच्छता मोहिमेअंतर्गत सुमारे पाच टन कचरा गोळा करण्यात आला